मुंबई महानगरपालिका निवडणूक जवळ आल्यानं आरोप प्रत्यारोपांच्या फैरींनी जोर धरलाय. आता तर थेट मुंबई महानगरपालिका कारभारावरच भाजप नेते हल्ला चढवताना दिसतायत. काही दिवसांपूर्वीच भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई महानगरपालिका म्हणजे माफिया राज म्हणत मित्रपक्षावर जोरदार टीका केली होती. आता तर भाजपाचे नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य दिलीप पटेल यांनी शिवसेनेच्या थेट वर्मावरच घाव घातलाय. मुंबई महानगरपालिका हे रईस बाबची निगडी भी ओलाद है असं मी आज जे स्टँडिंग कमिटीमध्ये निवेदन केलं त्याच्या मागचा उद्देश असा आहे की बरेचसे प्रस्ताव घाईघाईमध्ये आमचे पुढे आणते आणि हे प्रस्ताव की आम्ही जेव्हा सहनिशा करतो तेव्हा मला कळतं आहे की हे प्रस्ताव आणण्याची काय आवश्यकता नव्हती. केवळ कॉन्ट्रॅक्टरला खुश करायलासाठी कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांची मिलीभगत आहे आणि असे प्रस्ताव आणतायत आणि टॅक्सपेअर्सचे जे पैसे आहेत ते वाहून जात आहेत. म्हणून मी सांगितलं की पैसे जास्त आलेले आहेत महानगरपालिकाकडे आणि असे प्रकारचे ते खर्च करतात. सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेले सत्ताधारी एकमेकांवर टीका करत असताना मग विरोधक तरी कसे गप्प बसतील. मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी तर भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाला टार्गेट करत भाजपला उशिरा शहाणपण सुचल्याचं म्हटलंय. दिलीप पटेल जे म्हणाले की रईसो की बिगडी हुई औलाद, त्याचं कारण असं आहे की जे अधिकारी आहेत महापालिकेकडे खूप पैसा आहे पण तो कशा पद्धतीने वापरावा त्याचं नियोजन कसं करायचं कुठलंही प्लॅनिंग अधिकाऱ्यांकडे नाही आहे. वाटेल तसे टेंडर करतात, वाटेल तसे कॉन्ट्रॅक्टरला पैसे देतात. म्हणून ते जे म्हणलं त्या मतलाशी आम्ही 100% सहमत. निवडणुकीचं वातावरण जसं तापेल तसा प्रत्येक पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करेल. मात्र केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असणारे एकमेकांना खोल पाण्यात पाहत असतील तर मग विरोधकांनी त्यांच्यावर तोंडचूक घेतलं तर आश्चर्य वाटायला नको. मुंबई लाईव्ह.